Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. अमिंदे काय म्हणतायत, धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार, मोदी आणि शहांचे आभार अमिंदे मानतोय. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे आपल्याला दिलं म्हणजे हे कोणी केलं? मोदी आणि शहानी. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मोठा पुरावा आता झाला की चोर स्वतःच्या तोंडातनं त्यांनी कबुली दिलेली आहे. निवडणूक आयोगाचं सगळ्या सुनावण्या बिनावण्या मिंद्या याच्यात म्हणतायत की म्हणे मी करेक्ट कार्यक्रम केला. अरे मिंद्या, करेक्ट कार्यक्रम तुमचा 4 तारखेला ही जनता करून दाखवणार आहे. करेक्ट कार्यक्रम एकदा एक तर सगळ्या यंत्रणा हाताशी घेऊन कारभार करायचा, मग ते ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, निवडणूक आयोग, मध्ये नेमलेला तो नार्वेकरचा लवाद, आणि आम्ही जे सांगत होतो सुप्रीम कोर्टात याचिका आहे, अजूनही त्या याचिकेवरती निर्णय झालेला नाही. पण यांचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग आणि लवाद, यांनी शिवसेना, आपली हक्काची शिवसेना ही उचलून आज त्या मिंद्याच्या चोराच्या हातामध्ये दिले, हे त्या मिंद्यानीच आता उघड केलेलं आहे. कारण ही बातमी आहे, ही बातमी मी मुद्दामून आणले, ही बातमी आहे कालच्या लोकसत्तेत आलेली. मिंदे काय म्हणतायत, धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार, मोदी आणि शहांचे आभार अमिंदे मानतोय. म्हणजे एक बरं झालं की तुम्ही ते जे काही सगळं नाटक केलं होतं निवडणूक आयोगाचं सगळ्या सुनावण्या बिनावण्या, मिंदे याच्यात म्हणतायत की म्हणे मी करेक्ट कार्यक्रम केला. अरे मिंद्या, करेक्ट कार्यक्रम तुमचा 4 तारखेला ही जनता करून दाखवणार आहे. करेक्ट कार्यक्रम एकदा. आणि मग मी मोदीजींना सांगितलं, शहाजींना सांगितलं, मी माझं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे आपल्याला दिलं म्हणजे हे कोणी केलं? मोदी आणि शहानी. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मोठा पुरावा आता झाला की चोर स्वतःच्या तोंडातनं त्यांनी कबुली दिलेली आहे, चोरांनी कबुली दिलेली आहे. आता याला गुन्ह्याची याला शिक्षा दिली गेली पाहिजे. सर्वोच्च न्यायालय त्यांचा निर्णय देईल, पण मी जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागायला आलेलो आहे. ही गद्दारी ही तुम्हाला मान्य आहे? या पद्धतीने आमची शिवसेना ही तुम्ही त्याला दिलीत? निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक चिन्ह देण्यासाठी ठीक आहे, जसं कोण पाकिट मार असतं तसं पवार साहेबांचं घड्याळ मारलं यांनी. ही चोर कंपनी, आमचं धनुष्यबाण चोरलं. पण निवडणूक आयोगाचं काम हे चिन्ह देण्यापुरतं मी समजू शकतो, पण आमचं नाव निवडणूक आयोगाला बदलता येणार नाही, मी ते मान्य करणार नाही. माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे, जे माझ्या आजोबांनी दिलेलं आहे. आणि जर हे मान्य होणार नसेल तर त्या निवडणूक आयुक्ताचं नाव मी धोंड्या ठेवलेलं आहे. हे धोंड्या, मग मला विचारतील हे का तुम्ही मला धोंड्या का म्हणता? मग त्यांना मी सांगेन, तुमचे मालक आमच्या खऱ्या जो असली 52 कशी सोन्यापेक्षा जास्त तेज पुंज असलेला हा शिवसैनिक आहे, त्याला नकली म्हणतो, मग तू धोंड्याने तर दुसरा कोण आहेस?